आजही 24 तास एक पाऊल पुढे। विराट कोहलीनं पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मॅच विनरची भूमिका बजावली आहे। वन डे मध्ये त्यानं गेल्या 5 इनिंगमध्ये सलग 4 सेंचुरी झळकावण्याची किमया साधली आहे। 2012 सीझन मधील सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे। विराट कोहली टीम इंडियाच्या बॅटिंगचा प्रमुख आधारस्तंभ आणि धोनीच्या यंगिस्तान मधला सध्याचा नंबर वन बॅट्समन। भारताच्या या युवा बॅट्समननं अवघ्या काही काळातच भारतीय क्रिकेट विश्वामध्ये आपला वेगळा दबदबा निर्माण केलाय। त्याच्या बॅटिंगच्या धडाक्यासमोर प्रतिस्पर्धी बॉलर्सचं काहीच चालत नाही आणि याचीच प्रचिती आली ती भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे मॅच मध्ये। या मॅच मध्ये त्यांना आपल्या बॅटचा धडाखा लंकन टीमला तर दिलाच, त्याने 113 बॉल्स मध्ये 106 रन्सची मॅच विनिंग इनिंग ही खेळली। यात 9 फोरचा समावेश होता। याबरोबरच त्याने या मॅच मध्ये अनेक रेकॉर्ड्सना गवसणीही घातली। या 23 वर्षीय युवा बॅट्समन नेहमीच भारतीय टीमच्या तारणहाराची भूमिका बजावली। त्याच्या शानदार बॅटिंगमुळे कोहली सध्याच्या घडीचा वन डे मधील सर्वोत्तम बॅट्समन असल्याची चर्चाही क्रिकेट विश्वात रंगू लागली आहे। त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फास्टेस्ट 1200 रन्सचा रेकॉर्ड मोडीत काढलाय। विराट कोहलीनं 2012 सीझन मध्ये 12 वन डे मॅचेस मध्ये 76 सरासरीनं आतापर्यंत 836 रन्स केले आहेत। यामध्ये 3 हाफ सेंचुरीज आणि 4 सेंचुरीजचा समावेश आहे। 183 रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली आहे। विराट कोहली नजीकच्या काळामध्ये भारताचा तिसऱ्या नंबरचा सर्वोत्तम बॅट्समन ठरलाय। टीम इंडियाची रन मशीनही त्याला म्हटलं जात आहे। 2008 मध्ये कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एंट्री घेतली। त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही। आता तर तो वन डे क्रिकेट मधल्या सर्वोत्तम बॅट्समन पैकी एक आहे। श्रीलंकेविरुद्धच्या मॅच मध्येही त्यानं आपला फॉर्म कायम राखला आणि आणखी एक मॅच विनिंग इनिंग खेळली। त्याच्या सेंचुरीच्या जोरावरच लंकेविरुद्धच्या सिरीज मध्ये भारताला विजयी सलामी देता आली। त्याचा धडाका पाहत हा त्यांची इच्छा असेल। 24 तासांसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। 24 तास एक पाऊल पुढे।